नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी विशेष माहितीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील 10 महत्त्वपूर्ण थंड हवेचे ठिकाणे जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तुम्ही जर नोकरी समेश्वर या आयडीवर प्रथम झाले असाल तर आमच्याला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर बेल बटणावर क्लिक करा, जेणेकरून मी कुठली नोकरीची माहिती पोस्ट केली की त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल। तर पहा, एक आहे म्हैसमाळ। म्हैसमाळ हे थंड हवे ठिकाण आहे, हे आहे औरंगाबाद जिल्ह्यात। लक्षात ठेवायचं, म्हैसमाळ हे थंडावी ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे। दुसरा आहे, दोन नंबरचा आहे खंडाळा। खंडाळा हे थंडावीचे ठिकाण पुणे या जिल्ह्यात आहे। लक्षात ठेवायचं, पुणे खंडाळा हे पुणे या जिल्ह्यात आहे। तर तीन नंबरचं थंडावी ठिकाण आहे ते तोरणमाळ। तीन आहे तोरणमाळ। तोरणमाळ हे जे थंडावी ठिकाण आहे, हे आहे नंदुरबार जिल्ह्यात। लक्षात ठेवायचं, हे विचारण्यात येते, तोरणमाळ हे थंडावीचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे, लक्षात ठेवायचं। चार नंबर चिखलदरा। चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे, लक्षात ठेवायचं। यावर बरेचदा अमरावती जिल्ह्याच्या पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे। तर पाच नंबर आहे पाचगणी। पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण जे आहे ते सातारा जिल्ह्यात, लक्षात ठेवायचं। पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण जे आहे ते आहे सातारा जिल्ह्यात। तर सहा नंबर आहे पाल। पाल हे थंड हवेचे ठिकाण जे आहे ते आहे जळगाव जिल्ह्यात, लक्षात ठेवायचं। जळगाव हे पाल हे थंडावीचे ठिकाण जे आहे ते आहे जळगाव जिल्ह्यात आहे। तर सात नंबर आहे लोणावळा। लक्षात ठेवायचं, लोणावळा, लोणावळा हे थंडावीचे ठिकाण जे आहे ते आहे पुणे जिल्ह्यात, लक्षात ठेवायचं। लोणावळा हे थंडावीचे ठिकाण जे आहे ते आहे पुणे जिल्ह्यात। नंतर आहे आठ नंबर महाबळेश्वर। महाबळेश्वर, महाबळेश्वर हे थंडावीचे ठिकाण जे आहे ते आहे सातारा जिल्ह्यात, लक्षात ठेवायचं। महाबळेश्वर हे थंडावीचे ठिकाण जे आहे ते आहे सातारा जिल्ह्यात। तर नऊ नंबर जे आहे ते आहे माथेरान। माथेरान हे थंडावीचे ठिकाण जे आहे ते आहे रायगड जिल्ह्यात। यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, माथेरान हे थंडावीचे ठिकाण जे आहे ते आहे रायगड जिल्ह्यात। आणि शेवटचं जे आहे ते आहे अंबोली। दहा नंबर अंबोली। अंबोली हे थंडावीचे ठिकाण जे आहे ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, लक्षात ठेवायचं। अंबोली हे थंडावीचे ठिकाण जे आहे ते आहे सिंधुदुर्गात। यावर पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे। हे 10 महत्त्वपूर्ण थंडावीचे ठिकाणे आहे। तर अशा प्रकारे हे महाराष्ट्रातील थंडावीचे ठिकाणे आहेत। यावर पोलीस भरतीमध्ये अधिक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हे थंडावीचे ठिकाणे तुम्ही लक्षात ठेवावे। तर हा जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी आहे, याचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं। माळढोक हे काय आहे? एक पक्षी आहे, दोन फळ आहे, तीन भाजी आहे की चार जनावर आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।